हॅलो मित्रांनो, आपण डिस्कस करूयात ह्युमन नर्वस सिस्टम. ह्युमन नर्वस सिस्टम तुम्ही रिकॉल करू शकता, ज्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन असेल. नर्वस सिस्टम जी आहे ही डिवाइड झालेली आहे दोन बेसिक पार्ट्स मध्ये. एक असते सेंट्रल नर्वस सिस्टम, दुसरी असते पेरिफेरल नर्वस सिस्टम. ठीक आहे. आणि ही जी पेरिफेरल नर्वस सिस्टम आहे यामध्ये पण एक टाईप येतो ज्याला म्हणतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ठीक. इथे तीन टाईप दाखवले, पण काही बुक्स मध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टमच्या अंडरच ही सिस्टम येते जिला म्हणतो आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आपण बेसिक्स डिस्कस करूया नर्वस सिस्टम बद्दल आणि त्यानंतर मग आपण डिटेल्स कडे जाऊयात. नर्वस सिस्टम इज डिवायडेड इन टू द थ्री टाईप्स हियर. सेंट्रल नर्वस सिस्टम CNS, पेरिफेरल नर्वस सिस्टम PNS अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम ANS. जी सेंट्रल नर्वस सिस्टम आहे सेंट्रल नर्वस सिस्टम इज फॉर्म बाय द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. सो ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड इज रनिंग थ्रू द मिड डॉर्सल लाईन ऑफ द बॉडी. अँड दिस ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड विच इज रनिंग थ्रू द मिड डॉर्सल लाईन ऑफ द बॉडी. मिड डॉर्सल लाईन म्हणजे मागच्या बाजूने रन होणारी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. फॉर्म्स द सेंट्रल नर्वस सिस्टम. या सेंट्रल नर्वस सिस्टम पासून ज्या नर्व्स अराइज होतात, नर्व्स विच आर अराइजिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टम, लाईक द नर्व्स विच आर अराइजिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड और द नर्व्स विच आर अराइजिंग फ्रॉम द ब्रेन. ज्या नर्व ब्रेन पासून निघतात आणि ब्रेन पर्यंत पोहोचतात यांना म्हणतो आपण क्रॅनियल नर्व्स. काय असतील या? क्रॅनियल नर्व्स. आणि दुसऱ्या असतात ज्या नर्व स्पायनल कॉर्ड पासून निघतात किंवा स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचतात. दीज आर कॉल्ड ॲज द स्पायनल नर्व्स, राईट. So cranial nerves and spinal nerves forms the peripheral nervous system. Kondi nervous system form karta? Peripheral. Baga ikade. Brain and spinal cord are forming the central nervous system. Okay. And the peripheral nervous system is formed by the nerves which are arising from the brain or which are reaching to the brain or which are arising from the spinal cord or which are reaching to the spinal cord, right? So cranial nerves and spinal nerves are forming the peripheral nervous system. ठीक है. आता एक थर्ड टाइप ची नर्वस सिस्टम आहे जिला म्हणतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. दिस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इज द पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टम. वाय? Because this autonomic nervous system is under the involuntary control. It is the involuntary nervous system. It is involuntary control. Okay? Autonomic nervous system is found in autonomic organs of the body or autonomous organ of the body. Kondet autonomous organ of the body? Lungs. Asti. या लंग्सची जी मुवमेंट आहे. त्यानंतर हार्ट असेल, त्यानंतर असतील स्लो मुवमेंट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन और द ॲबडोमिनल रिजन मध्ये होणारी जी स्लो मुवमेंट आहे. दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इज फॉर्मिंग द टू टाइप्स ऑफ नर्वस सिस्टम. One is sympathetic nervous system and another is parasympathetic nervous system. Sympathetic nervous system is working during the stress condition. Sympathetic nervous system जी असते ही stress condition मध्ये work करते. So it works during the stress conditions. Stress condition म्हणजे काय? During the fight, flight and fright response. याला म्हणतो आपण 3F रिस्पॉन्स. ड्युरिंग द 3F रिस्पॉन्स, 3F रिस्पॉन्स म्हणजे कोणता कोणता रे? फ्लाईट असेल, जे घाबरलो असेल, घाबरून पळून जाणार असेल तर तो रिस्पॉन्स आहे. घाबरण्याचा रिस्पॉन्स आहे ज्याला म्हणू आपण फ्राईट,
किंवा भांडण करण्याचा रिस्पॉन्स आहे फाईट. ठीक आहे, या तिन्ही केस मध्ये स्ट्रेस कंडिशन असेल. या स्ट्रेस कंडिशन मध्ये जस फ्लाइट फ्राइट अँड फ्लाइट फाइट फ्राइट अँड फ्लाइट या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वर्क करताना दिसते ड्युरिंग द स्ट्रेस कंडिशन. आणि जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम वर्क ड्युरिंग द रिलॅक्सेशन. राईट, सो इट वर्क ड्युरिंग द रिलॅक्सेशन and sympathetic works during the stress conditions. कळलं? सो मग ज्यावेळेस रिलॅक्सेशन करत असते बॉडी, ज्यावेळेस आपण आराम करत असतो, त्यावेळेस जी सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम काम करते तिला म्हणतो आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टम. दिस इज ऑटोनॉमिक नर्व्ह सिस्टम दॅट वर्क्स ड्युरिंग द रिलॅक्सेशन. राईट, सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द नर्व्ह सिस्टम दॅट यू ऑलरेडी नो. Nervous system is divided into three types: CNS, PNS, autonomic nervous system. CNS is formed by the brain and spinal cord. PNS is formed by the cranial nerves and spinal nerves. And ANS is formed by the sympathetic and parasympathetic nervous system. Sympathetic nervous system works during this works during the stress condition. Parasympathetic nervous system works during the relaxation. Well, the central nervous system include the brain and the spinal cord. Brain and spinal cord are included in the central nervous system. Brain is located in a brainy box. Brain jo asto to brain eka brainy box madhe arrange asto. That brainy box of the brain is called as the cranium. काय म्हणतो आपण त्याला? क्रेनियम ऑफ द स्कल. सो क्रेनियम ऑफ द स्कल प्रोटेक्ट्स द ब्रेन. ब्रेनला तो प्रोटेक्ट करतो. ठीक आहे, हा जो क्रेनियम आहे, या क्रेनियम मध्ये आणि ब्रेनच्या मध्ये काही मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात. त्या मेम्ब्रेन्सला म्हटलं जातं मेनिंजेस. काय म्हटलं जातं याला? मेनिंजेस. ठीक, तसंच स्पायनल कॉर्ड जी आहे, स्पायनल कॉर्ड इज पास थ्रू द स्पायनल कॅनल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. स्पायनल कॉर्ड जी आहे, ही स्पायनल कॉर्ड व्हर्टिब्रल कॅनल मधनं पास झालेली असते. स्पायनल कॅनल इज पास थ्रू द व्हर्टिब्रल कॅनल. व्हर्टिब्रे जे असतात ते व्हर्टिब्रे या स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन करतात. आणि या व्हर्टिब्रेच्या मध्ये जी कॅनल फॉर्म झालेली आहे तिला म्हणतो आपण व्हर्टिब्रल कॅनल. या व्हर्टिब्रल कॅनल मधनं स्पायनल कॉर्ड पास झालेली असते. सो ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड आर प्रोटेक्टेड फ्रॉम द बोनी स्ट्रक्चर्स लाईक द स्कल. इज स्कल ऑफ द क्रॅनियम इज प्रोटेक्टिंग द ब्रेन व्हाईल द व्हर्टिब्रल कॉलम इज प्रोटेक्टिंग द स्पायनल कॉर्ड. आता या आतमध्ये, या बोनी स्ट्रक्चर्सच्या आतमध्ये काही मेम्ब्रेन प्रेझेंट असतात अराउंड द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. या ज्या मेम्ब्रेन असतात या मेम्ब्रेनला म्हटलं जातं मेनिंजेस. दिस मेनिंजेस आर ऑफ थ्री टाइप्स. तीन प्रकारच्या मेनिंजेस असतात. इथे तुम्ही पाहू शकता, इथे सर्वात बाहेर दाखवलंय स्किनचा लेअर. दिस इज अ स्किन, राईट. त्याच्या आतमध्ये बघा, स्किनच्या आतमध्ये जो लेअर दाखवलाय तो आहे पेरिओस्टियम. त्याच्या आतमध्ये आहे ब्रेनी बॉक्स दॅट इज द क्रॅनियम, राईट. आणि या क्रॅनियमच्या आतमध्ये तीन तुम्हाला मेनिंजेसचे लेअर फॉर्म होताना दिसतात. दीज लेअर्स ऑफ द मेनिंजेस आर थ्री. द फर्स्ट आउटर मोस्ट लेअर दॅट इज असोसिएटेड विथ द क्रॅनियम. बघा, हा क्रॅनियम बरोबर जो असोसिएटेड आहे लेअर, दिस इज कॉल्ड ऍज द ड्युरा मॅटर. This is called as a dura mater. So dura mater is the outermost layer of the meninges. It is associated on the outer side with the cranium. This dura mater is the thick, tough, fibrous and non-vascular layer. Please pay attention. Kasa layer ahe dura mater? ठीक आहे, टफ आहे, फायब्रस आहे, नॉन व्हास्क्युलर आहे. आणि हा जो लेअर आहे, दिस लेअर इज इन्वॉल्व इन द प्रोटेक्शन
कशामध्ये इन्वॉल्व असतात? दिस इज इन्वॉल्व्ड इन द प्रोटेक्शन, राईट? सो ड्यूरा मॅटर इज द आउटर मोस्ट लेअर, आउटर मोस्ट लेअर. इट इज थिक, इट इज टफ, इट इज फायब्रस, नॉन वास्क्युलर, अँड इट इज इन्वॉल्व्ड इन द प्रोटेक्शन. इनसाइड द ड्यूरा मॅटर अ सेकंड लेअर इज प्रेझेंट. That second layer is the arachnoid. The space between the dura mater and the arachnoid is called a subdural space. याचा मधे जी space असणार, या space ला आपण म्हणूयात कोणती space? Subdural space. What is a subdural space? Subdural space is the space between the dura mater and its inner layer. Dura matter cha aat matla layer kota hai arachnoid, theek hai, arachnoid. Ani dura matter ani arachnoid cha madhe ji space aste tya space la mhanto apan subdural space. It is the subdural space. So you can imagine the outermost layer is this. You can consider it as a dura matter. Dura matter. Inside the dura mater is the layer called arachnoid. So this will be the arachnoid layer. Okay. And this arachnoid is the second layer, or you can consider it as a middle layer. This arachnoid is thin, non-vascular, middle layer, thin non-vascular middle layer, right? And in between the dura mater and arachnoid, a space is present. This space is called a subdural space. This subdural space is having a fluid in it. This fluid is called as the serous fluid. Chaatmadhe fluid kontha asto? Serous fluid. So serous fluid is present in the subdural space, right? So subdural space have which fluid? Serous fluid. Don't forget. Lakshat thevayche, theek hai? Ata arachnoid ani tyacha aatla matter, tyala mhanayche p matter. Arachnoid cha aatla matter, kay mhanayche tyala p matter. So p matter is the innermost layer. Innermost layer, and this p matter is vascular. Kasa asto p matter? Vascular asto. This p matter is a vascular layer. The space between the arachnoid and the p matter, ha atla p matter, the space between the arachnoid and the p matter is called subarachnoid space. Kay mhanar tumhi yala? Subarachnoid space. Ithe lakshat kasa thevnar tumhi? जो सगळ्यात बाहेरचा आहे त्याचं नाव त्या स्पेसला देऊन टाकायचं. फॉर एक्झाम्पल बघा, ड्यूरा मॅटर आणि अरॅक्नॉइडच्या मध्ये जी स्पेस आहे याला काय म्हटलं आपण? सब ड्यूरल स्पेस. कारण बाहेरचा कोणी ड्यूरा मॅटर, अरॅक्नॉइड आणि पी मॅटर यांच्या मधली स्पेस आहे याला काय नाव देणार तुम्ही? सब अरॅक्नॉइड स्पेस. कारण बाहेरचा कोणता लेअर अरॅक्नॉइड, आतला कोणता पी मॅटर, म्हणून याला तुम्ही नाव देणार सब अरॅक्नॉइड स्पेस. ठीक आहे. आणि हा जो सब अरॅक्नॉइड स्पेस आहे, या सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये जे फ्लुइड असतं त्या फ्लुइडला म्हणायचं cerebrospinal fluid, right? So subarachnoid space have the fluid that is called as CSF, that is the cerebrospinal fluid. What the fluid is? The cerebrospinal fluid. Cerebrospinal fluid is released by the choroid plexus. Please pay attention. Choroid plexus of the p matter. Choroid plexus je p matter madhe mhanje inner most layer madhe je present ahe, he as well as ependymal cells, ya cells baddal apan last lecture madhe pan discuss kelo. Choroid plexus as well as the ependymal cells release the cerebrospinal fluid, and the cerebrospinal fluid is lubricating the brain. Brain la he lubricate karta, as well as cerebrospinal fluid acts as the shock absorber. A shock absorber म्हणून पण काम करतो, ब्रेन ला लुब्रिकेट पण करतो, ब्रेन ला न्यूट्रिएंट सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके. अँड प्रिव्हेंट्स द ब्रेन फ्रॉम डेसिकेशन, आणि ब्रेन ला ड्राय सुद्धा होऊ देत नाही,
डेसिकेशन पासून ब्रेनला प्रिव्हेंट करतो. ठीक आहे, सो दीज आर द लेयर्स अराउंड द ब्रेन. सच लेयर्स आर ऑल्सो प्रेझेंट अराउंड द स्पायनल कॉर्ड. असेच लेयर स्पायनल कॉर्ड भोवती असतात. लक्षात ठेवा, मग सर्वात बाहेरचा लेअर ड्युरा मॅटर, त्याच्या आतमध्ये असतो अरॅक्नॉइड, त्याच्या आतमध्ये असतो ई मॅटर. ठीक आहे, आणि ड्युरा मॅटर आणि सब ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड यांच्या आतमध्ये असलेली जी स्पेस आहे, या स्पेसला म्हणतो आपण सब ड्युरल स्पेस. यामध्ये जे फ्लुइड असतं ते सेरस फ्लुइड असतं. त्यानंतर अरॅक्नॉइड आणि पी मॅटर यांच्यामध्ये असलेली स्पेस हिला म्हणतो आपण सब ड्युरल स्पेस. या सब ड्युरल स्पेस मध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लुइड रिलीज केलं जातं बाय द कोरॉइड प्लेक्सस ऑफ द पी मॅटर ऍज वेल ऍज द इपेंडायबल सेल्स ऑफ द पी मॅटर. ठीक आहे, त्याचबरोबर ब्रेन मध्ये खूप सारे व्हेंट्रिकल्स असतात. व्हेंट्रिकल्स आर द ओपन स्पेसेस ऑफ द ब्रेन. ब्रेन ब्रेन मध्ये असलेले जे स्पेसेस असतात त्या स्पेसेसला व्हेंट्रिकल्स असं म्हणतात. आणि या व्हेंट्रिकलला सुद्धा इपेंडायमल सेल्स लाईन करतात. इपेंडायमल सेल्स आर लाईनिंग दीज व्हेंट्रिकल्स अँड दीज इपेंडायमल सेल्स आर रिलीजिंग द सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. हेच रिलीज करतात सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ठीक आहे, तर बघा. Now we have to discuss about the parts of the brain. Brain ke parts apan discuss karnar ahot. Brain is divided into the three regions or the three parts. First part is the forebrain. Forebrain la kay mhatla jata pa, forebrain is called as a prosencephalon. Theek hai, midbrain is called as mesencephalon and hindbrain a third part hai. याला म्हटलं जातं रॉम्बेन्सेफेलॉन. ठीक आहे, फोर ब्रेन इज द प्रोजेन्सेफेलॉन, मिड ब्रेन इज द मेझेन्सेफेलॉन, हाइंड ब्रेन इज द रॉम्बेन्सेफेलॉन. आता एक एक पार्ट आपण पाहूयात, एक एक पार्टचे इंट्रोडक्शन करूयात. सो फर्स्ट पार्ट इज द फोर ब्रेन. फोर ब्रेनला म्हटलं आपण प्रोजेन्सेफेलॉन. प्रोजेन्सेफेलॉन इज डिवाइडेड इंटू द थ्री पार्ट. फर्स्ट इज राइनेन्सेफेलॉन, दुसरा पार्ट टेलेन्सेफेलॉन, तिसरा पार्ट डाय एन्सेफेलॉन. ठीक आहे, बघा आता आधी फोर ब्रेनचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. इथे तुम्ही फिगर पाहू शकता. या फिगर मध्ये बघा फोर ब्रेन मी दाखवला. फोर ब्रेन मध्ये काय येतं, फोर ब्रेन मध्ये हा पूर्ण पार्ट येतो. हा पार्ट काय फॉर्म करतो, दिस पार्ट इज फॉर्मिंग द सेरेब्रम. काय फॉर्म करतो, सेरेब्रम. काय फॉर्म करतो, सेरेब्रम. सेरेब्रम आणि सेरेब्रमचं, सेरेब्रमला जर तुम्ही असं वर्ण पाहिलं तर त्याचे दोन पार्ट येतात. हे असा एक पार्ट आहे सेरेब्रमचा आणि एक इकडे पार्ट आहे सेरेब्रमचा. ठीक आहे, आता या दोन सेरेब्रमच्या मध्ये इथे एक लॉन्गिट्युडिनल फिशर आहे. लॉन्गिट्युडिनल फिशर म्हणजे एक मोठा खड्डा आहे. ठीक आहे, त्यामुळे सेरेब्रमचे दोन पार्ट झाले, एक म्हणजे लेफ्ट पार्ट ऑफ सेरेब्रम आणि दुसरा झाला राईट पार्ट ऑफ द सेरेब्रम. ठीक आहे, मग हे लेफ्ट आणि राईट पार्ट ऑफ द सेरेब्रम हे सुद्धा इन्वॉल्व होतात फोर ब्रेन. ठीक आहे, सो दिस इज अ सेरेब्रम. सेरेब्रम दॅट इज इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ द फोर ब्रेन. दुसरा पार्ट असतो थॅलामस. बघा हा पार्ट, दिस इज कॉल्ड ऍज अ थॅलामस. आता थॅलामसचे तीन पार्ट झाले. एक झाला हा वरचा पार्ट, याला म्हणायचं इपी थॅलामस. ओके, इपी थॅलामस दॅट इज अ रूफ ऑफ द थॅलामस. ठीक आहे, त्यानंतर बघा हायपो थॅलामस. हायपो थॅलामस हा वाला पार्ट, हा हायपो थॅलामस. दिस हायपो थॅलामस इज द फ्लोर ऑफ द थॅलामस आणि हा मिडल पार्ट, याला काय म्हणायचं आपण थॅलामस. ठीक आहे, तीन पार्ट झाले, इपी थॅलामस मधला काय झाला थॅलामस आणि हा खालचा काय झाला हायपो थॅलामस. ठीक आहे, इपी थॅलामस, इपी थॅलामस, थॅलामस अँड हायपो थॅलामस. राईट, इपी थॅलामस, थॅलामस अँड हायपो थॅलामस, दीज आर ऑल्सो फॉर्मिंग द पार्ट ऑफ द फोर ब्रेन. ठीक आहे, आता बघा आणखी एक पार्ट असतो फोर ब्रेनचा, तो आहे ओल्फॅक्टरी लोब्स. जे तुमच्या बुक मध्ये याची फिगर नाही दिलेली, ओल्फॅक्टरी लोब जे असतात हे स्मेल साठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि हे ओल्फॅक्टरी लोब जे आहेत दीज आर मच रिड्यूस्ड स्ट्रक्चर्स. हे रिड्यूस्ड आहेत ह्युमन मध्ये किंवा मॅमल्स मध्ये हे स्ट्रक्चर जास्त डेव्हलप नसतात, किंवा आपण म्हणू शकतो ह्युमन मध्ये हे स्ट्रक्चर रिड्यूस आहेत. त्यामुळे आपलं जे स्मेलिंग सेन्सेशन आहे ते दुसऱ्या अॅनिमल सारखं नसतं. जर आपण अॅनिमल दुसऱ्या अॅनिमल्स बरोबर स्वतःचं कम्पॅरिझन केलं, फॉर एक्झाम्पल डॉग बरोबर कम्पॅरिझन केलं किंवा कॅट बरोबर कम्पॅरिझन केलं, तर त्या मॅमल्स सारखं आपल्याला स्मेल येत नाही. कारण आपल्याकडे हा जो
पार्ट आहे ना ओल्फॅक्टरी लोब हा रिड्यूस्ड आहे. ठीक आहे, ओल्फॅक्टरी लोब इज ऑल्सो द पार्ट ऑफ द फोर ब्रेन, हे पण पार्ट आहे फोर ब्रेनचा. ठीक आहे, मग हा जो ओल्फॅक्टरी लोब आहे आधी पाहून घ्यायचं स्ट्रक्चर. जर तुम्ही या एका साईडने एका डायरेक्शनने तुम्ही याला पाहताय, तुम्हाला इथे दिसेल एक बल्ब सारखं स्ट्रक्चर. या बल्ब सारख्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण ओल्फॅक्टरी बल्ब. आणि हा ओल्फॅक्टरी बल्ब जो आहे ना, याची ही एक ट्रॅक्ट अशी इथे गेलेली, याला म्हटलं आपण ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट. सो ओल्फॅक्टरी बल्ब आणि ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट मिळून फॉर्म करतात ओल्फॅक्टरी लोब. मग आता इथे पाहू शकता तुम्ही, सो दिस इज अ ओल्फॅक्टरी बल्ब. दोन्ही बाजूने दिसेल तुम्हाला, जर वरच्या बाजूने पाहताय किंवा खालील बाजूने पाहताय, तुम्हाला दिसेल हा ओल्फॅक्टरी बल्ब, हा वरचा पार्ट ओल्फॅक्टरी बल्ब. ठीक आहे, हा सुद्धा दिसेल तुम्हाला ओल्फॅक्टरी बल्ब, आणि हा वाला पार्ट दिसेल ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट. ठीक आहे, ओल्फॅक्टरी बल्ब आणि ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट जे आहेत हे फॉर्म करतात, ओल्फॅक्टरी बल्ब आणि ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट आर फॉर्मिंग द ओल्फॅक्टरी लोब विच इज रिक्वायर्ड फॉर द स्मेलिंग सेन्सेशन. ठीक आहे, ही जी ओल्फॅक्टरी ट्रॅक्ट असते यांच्यामधनं पास होतात ओल्फॅक्टरी नर्व्स, आणि हे ओल्फॅक्टरी नर्व्स जे असतात ते ओल्फॅक्टरी एरिया म्हणजे स्मेल एरिया असतो ब्रेनचा, त्या स्मेल एरियापर्यंत पोहोचलेले असतात. ठीक आहे, मतलब हा पहिला पार्ट फोर ब्रेन. फोर ब्रेन इज द प्रोझेन्सेफॅलन. प्रोझेन्सेफॅलन मधला पहिला पार्ट मी तुम्हाला दाखवला, तो होता रायनेन्सेफॅलन. रायनेन्सेफॅलन हॅव द रिड्यूस्ड ओल्फॅक्टरी लोब्स. आणि मी तुम्हाला ओल्फॅक्टरी लोब काय आहे हे सुद्धा दाखवलं. दोन ओल्फॅक्टरी लोब असतात फिगर मध्ये, तुम्ही क्लिअरली पाहू शकता की दोन बाजूने तुम्हाला दोन ओल्फॅक्टरी लोब दिसतात. ठीक आहे, ओल्फॅक्टरी लोब मध्ये काय काय आहे, ओल्फॅक्टरी एक करतात रायनेन्सेफॅलन. रायनेन्सेफॅलन इज ऑल्सो द पार्ट ऑफ द फोर ब्रेन. ठीक आहे, त्यानंतर मग दुसरा पार्ट आहे टेलेन्सेफॅलन. टेलेन्सेफॅलन म्हणजे काय, टेलेन्सेफॅलन जो आहे हा फॉर्म झालेला आहे कारण सेरेब्रम जो आहे तो दोन सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये डिवाइड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा, तुम्ही पाहू शकता हा एक पार्ट आहे सेरेब्रमचा आणि हा एक पार्ट आहे सेरेब्रमचा. ठीक आहे, मग सेरेब्रमचे दोन पार्ट डिवाइड झालेले आहेत, इकडे पण पाहू शकता या फिगर मध्ये सुद्धा. इथे आहे राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि हा आहे लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर, आणि यांच्यामध्ये इथे तुम्हाला दिसतंय हा फिशर, हा लॉन्गिट्युडिनल फिशर. म्हणजे लेफ्ट आणि राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, हा एक सेरेब्रल हेमिस्फिअर आहे आणि हा एक सेरेब्रल हेमिस्फिअर आहे, हे दोन्ही सेरेब्रम आहे. ठीक आहे, आणि या सेरेब्रमच्या मध्ये इथे तुम्हाला लॉन्गिट्युडिनल फिशर दिसतंय. ठीक आहे, या रिजन मध्ये. मग हे जे दोन पार्ट आहेत ना, या दोघांना म्हटलं जातं टेलेन्सेफॅलन, आणि हे सुद्धा फॉर्म करतात काय, फॉर्म करतात फोर ब्रेन. ठीक आहे, दॅट इज अ प्रोझेन्सेफॅलन. प्रोझेन्सेफॅलन इज द फोर ब्रेन, इट इज डिवाइडेड इन टू द रायनेन्सेफॅलन. दुसरा पार्ट आहे टेलेन्सेफॅलन. टेलेन्सेफॅलन इज फॉर्मिंग द सेरेब्रम विच इज डिवाइडेड इन टू द टू कम्प्लीट सेरेब्रल हेमिस्फिअर्स. तिसरा आहे डायएन्सेफॅलन. डायएन्सेफॅलन म्हणजेच थॅलामस, इपिथॅलामस आणि हायपोथॅलामस, जो ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेला आहे. ठीक आहे, सो डायएन्सेफॅलन बघा, डायएन्सेफॅलन इज फॉर्मिंग द दीज थ्री पार्ट्स. इपिथॅलामस, दॅट इज द रूफ ऑफ द थॅलामस. मिडल पार्ट इज द थॅलामस, अँड थॅलामसचा खालचा भाग जो त्याचा फ्लोअर आहे त्याला म्हणतो आपण हायपोथॅलामस. ठीक आहे, इपिथॅलामस, थॅलामस, हायपोथॅलामस. ठीक आहे, मग आतापर्यंत आपल्याला काय समजलं, इथे फोर ब्रेन जो आहे त्याचे तीन पार्ट झाले. एक म्हणजे ओल्फॅक्टरी लोब्स वाला पार्ट ज्याला म्हणतात रायनेन्सेफॅलन. दुसरा आहे टेलेन्सेफॅलन ज्यामध्ये तो सेरेब्रमचं दोन पार्ट्स मध्ये डिवायडेशन झालेलं आहे, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर मध्ये. आणि तिसरा पार्ट आहे डायन्सेफॅलन. डायन्सेफॅलन मध्ये तीन पार्ट्स येतात, इपिथॅलामस, थॅलामस आणि हायपोथॅलामस. ठीक आहे, आता आपण पुढचा पार्ट डिस्कस करूया, दॅट इज द मिड ब्रेन. आता मिड ब्रेन पहा कुठे दिसतोय तुम्हाला, लोकेशन पाहून घ्यायचं. मिड ब्रेनचं लोकेशन तुम्हाला दिसतंय या हायपोथॅलामसच्या, हा हायपोथॅलामस आहे हायपोथॅलामसच्या खाली, आणि हा इथे बघा हा वाला रिजन दिसतो तुम्हाला, हा आहे पॉन्स व्हॅल्व. काय आहे हा रिजन, पॉन्स व्हॅल्व. ठीक आहे, हायपोथॅलामस आणि पॉन्स व्हॅरुलीच्या मध्ये हा वाला जो रिजन दिसतोय तुम्हाला, या रिजनला म्हटलंय आपण मिड ब्रेन. सो प्लीज पे अटेन्शन अँड ऑब्झर्व द लोकेशन ऑफ द मिड ब्रेन. सो दिस इज अ मिड ब्रेन.
हा जो रेड मध्ये मी पार्ट दाखवलाय हा आहे मिड ब्रेन. सो मिड ब्रेन इज प्रेझेंट इन बिटवीन द हायपोथालामस अँड द पॉन्स वॅरोली. ओके, पॉन्स वॅरोली कशाचा पार्ट आहे? पॉन्स वॅरोली हाइंड ब्रेनचा पार्ट. तर मग मिड ब्रेन इज प्रेझेंट इन बिटवीन द हायपोथालामस अँड द हाइंड ब्रेन. हायपोथालामस आणि हाइंड ब्रेनच्या मधला जो रिजन आहे याला म्हटले आपण मिड ब्रेन. ठीक आहे, आता हा जो मिड ब्रेन आहे या मिड ब्रेनचे बघा दोन पार्ट तुम्हाला दिसतात. एक असतो सेरेब्रल पेडंकल ऑर दॅट इज कॉल्ड एज अ क्रूरा सेरेब्री आणि दुसरा पार्ट असतो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. बघा सेरेब्रल पेडंकल ऑर क्रूरा सेरेब्री आणि दुसरा पार्ट असतो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. इथे मी स्क्रीन शेअर करून हे लेक्चर घेण्यामागचं कारणच हे आहे की हे जे रिजन्स आहेत हे रिजन्स तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात यावे. हा जो लेसन आहे ना कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, यामध्ये ब्रेनच्या बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे एक तर मुलांना समजत नाही काय काय ते वर्ड्स आहेत आणि दुसरं म्हणजे समजलं तरी त्यांचे लोकेशन लक्षात येत नाही. म्हणजे एक तर पाठांतर करावं लागतं आणि लोकेशन माहीत नसल्यामुळे स्पेसिफिकली त्याचा आन्सर सुद्धा करता येत नाही किंवा समजत नाही, त्याच्यामुळे लवकर लक्षात पण राहत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. मी वेगवेगळ्या फिगर्स वेगवेगळ्या डायरेक्शन मधल्या फिगर्स इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि या फिगर्स आपण पाहू तुमच्या हे पूर्ण लक्षात राहू शकेल. पहा मधला पार्ट मिड ब्रेन कशाच्या मध्ये आला, हा हायपोथॅलामस आणि खालील पार्ट कोणता आहे पॉन्स वॅरोली यांच्या बरोबर मधला रिजन आहे मिड ब्रेन. छोटासा पार्ट आहे मिड ब्रेनचा. ठीक आहे, आता हा जो मिड ब्रेनचा पार्ट आहे ना या मिड ब्रेनच्या पार्ट मध्ये सर्वात पहिले हा पार्ट तुम्ही लक्षात घ्या हा पार्ट. ठीक आहे, हा जो पार्ट आहे या पार्टला म्हटलंय बघा बरं काय म्हटलंय याला, याला म्हटलंय सेरेब्रल पेडंकल. सेरेब्रल पेडंकल आणि मग बघा हा रिजन कोणता असणार आहे, हा असणार पॉन्स वॅरोली आणि याच्यावरती काय असणार इथे, इथे काय असणार, इथे असणार आहे हायपोथालामस. लक्षात येते का तुमच्या, हायपोथालामस आणि पॉन्स वॅरोलीच्या मध्ये हा जो पार्ट दिसतोय हा मिड ब्रेनचा पार्ट आहे आणि हा मिड ब्रेनचा पार्ट फॉर्म करतोय बघा काय फॉर्म करतोय सेरेब्रल पेडंकल. म्हणजे पहिला रिजन तुम्हाला कळालं कोणता आहे सेरेब्रल पेडंकल आहे. ठीक आहे, आणि हा जो सेरेब्रल पेडंकल तुम्हाला दिसतोय हा जो सेरेब्रल पेडंकल तुम्हाला दिसतोय या सेरेब्रल पेडंकलच्या मागच्या बाजूला डॉर्सल बाजूला तुम्हाला दोन असे फुगवटे दिसतात, उंच बाजू दिसतात. ही एक बाजू बघा हा मिड ब्रेनचा पार्ट, ही एक बाजू बघा आणि ही एक बाजू बघा. हे जे रिजन दिसतात ह्या दोन रिजनला हे जे वरचे जे दोन रिजन दिसतात याला म्हणायचं सुपेरियर कॉलिक्युली किंवा सुपेरियर कॉलिक्युलस. आणि त्या खाली इथे इथे तुम्हाला आणखी दोन रिजन दिसतात, हा एक रिजन आणि हा एक रिजन, यांना म्हणायचं इन्फेरियर कॉलिक्युली म्हणजेच इन्फेरियर कॉलिक्युलस. म्हणजे पहा मिड ब्रेन जो आहे त्या मिड ब्रेन मध्ये दोन पार्ट दिसतात, एक म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅक दिसतात बघा इथे इथे खूप साऱ्या अशा ट्रॅक दिसतात तुम्हाला, या नर्वच्या ट्रॅक आहेत, नर्वच्या ट्रॅक आहेत, न्यूरॉनच्या ट्रॅक आहेत. या न्यूरॉनच्या ट्रॅक ज्या असतात या मिड ब्रेन मधनं वर पास झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल बघा इकडे खाली तुम्हाला जर ब्रेनला तुम्ही स्ट्रेट पाहिलं तर खाली तुम्हाला दिसेल ही स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड पासून नर्व जे असतील त्या ब्रेन पर्यंत सेरेब्रम पर्यंत पोहोचलेले असतात आणि त्या कशात पास होतात, त्या पास होतात या मेडुला ऑब्लोंगेटा मग पॉन्स वॅरोली मग ते मिड ब्रेन मधनं पास होतात आणि खूप साऱ्या सेरेब्रल डक्ट ज्या असतात या रिजन मधनं पास होतात ज्याला म्हणतो आपण मिड ब्रेन. मिड ब्रेनचा जो सेरेब्रल पेडंकल आहे याच्यामधनं या नर्व ज्या आहेत या अप्पर रिजन मध्ये पास होतात सेरेब्रम कडे पास होतात. आणि या पास होताना इथे तुम्हाला दोन दोन लार्जर एरियाज दिसतात त्यांना म्हटलं आपण सुपेरियर कॉलिक्युली आणि दोन इन्फेरियर एरिया दिसतात त्यांना म्हटलं आपण इन्फेरियर कॉलिक्युली. म्हणजे सुपेरियर कॉलिक्युली दोन आणि इन्फेरियर कॉलिक्युली दोन असे टोटल मिळून झालेत 1, 2, 3 and 4 पार्ट्स आणि या चारही पार्ट्सला म्हटलं जातं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. काय म्हणायचं यांना कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. म्हणजे दोन पार्ट झाले मिडल ब्रेनचे, एक झाला सेरेब्रल पेडंकल. ठीक आहे, पेडंकल आणि कारण सेरेब्रल पेडंकल म्हणजे त्याचा हा देठासारखा भाग झाला राईट. सो इट इज अ पेडंकल, इट इज अ फॉर्मिंग अ स्ट्रक्चर ऑर द बॉडी ऑफ द मिड ब्रेन. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये दोन
सुपेरियर कॉलिक्युली आहेत आणि दोन इन्फेरियर कॉलिक्युली आहेत. आणि सुपेरियर आणि इन्फेरियर कॉलिक्युलीला म्हटलंय आपण कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ठीक आहे, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. ठीक आहे, कळाले. मग आता पहा, मी तुम्हाला लोकेशन दाखवले कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, आणि दुसरं लोकेशन हे पण दाखवलं मी सेरेब्रल पेडंकल काय असतं. आता हे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना असतील किंवा सेरेब्रल पेडंकल असतील, हे मिड ब्रेनचा पार्ट फॉर्म करतात आणि यांच्यामधनं नर्व पास होतात. एवढं लक्षात घ्या, नर्व्ज आर पास टुवर्ड्स द सेरेब्रम, किंवा सेरेब्रम कडनं स्पायनल कॉर्डकडे पास होणाऱ्या नर्व सुद्धा या मिड ब्रेन मधनच पास होतात. ठीक आहे, आतापर्यंत पहा मी तुम्हाला शिकवलं फोर ब्रेन, आपण नंतर पाहिलं मिड ब्रेन. मिड ब्रेनला म्हणायचं मेसेन्सेफेलॉन, त्याचे दोन पार्ट आले, त्याला म्हणतात सेरेब्रल पेडंकल. आणि आता जो सेरेब्रल पेडंकल मी तुम्हाला दाखवला त्याला आणखी एक नाव आहे, त्याला म्हणतात क्रूरा सेरेब्री किंवा याला क्रूस सेरेब्री असं सुद्धा म्हणतात. क्रूस सेरेब्री किंवा क्रूरा सेरेब्री असं सुद्धा याला म्हणतात. त्याचबरोबर चार रिजन दिसतात, एक दोन सुपेरियर कॉलिक्युली आणि दोन इन्फेरियर कॉलिक्युली, आणि या चारही रिजन्सला एकत्रितपणे आपण म्हणतो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. राईट, आता पुढचा पार्ट आहे पा, पुढचा पार्ट आहे हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनला म्हणायचं रॉमेन्सेफेलॉन, फोर ब्रेनला प्रोजेन्सेफेलॉन, मिड ब्रेनला मेझेन्सेफेलॉन, हाइंड ब्रेनला रॉमेन्सेफेलॉन. हाइंड ब्रेन जो आहे या हाइंड ब्रेन मध्ये पुन्हा दोन पार्ट केलेत, मेटान्सेफेलॉन, मेटेन्सेफेलॉन आणि मायलेन्सेफेलॉन. ओके, आता मेटेन्सेफेलॉन आणि मायलेन्सेफेलॉन कोणते कोणते पार्ट असतात बघा. मेटेन्सेफेलॉन मध्ये दोन पार्ट येतात, एक येतो सेरेबेलम आणि दुसरा येतो पॉन्स वॅरोनी. हा वाला रिजन कोणता आहे, हा वाला रिजन आहे पॉन्स वॅरोनी. आणि हा मागचा बघा, हा वाला रिजन. ठीक आहे, हा मागचा जो रिजन दिसतो याला म्हणायचं सेरेबेलम. सेरेबेलम आणि पॉन्स वॅरोनी यांच्या भोवती मायलिन शीथ डायरेक्टली कव्हर नाही, डायरेक्टली मायलिन शीथ यांच्या भोवती नाहीये, म्हणून या रिजन्सला, या दोन्ही रिजन्सला आपण काय म्हटलंय मेटेन्सेफेलॉन. ठीक आहे, मेटेन्सेफेलॉन, पॉन्स वॅरोली आणि हा एक रिजन कोणता सेरेबेलम, हे फॉर्म करतात मेटेन्सेफेलॉन. आणि त्या खालचा रिजन बघा, हा जो दिसेल तुम्हाला याला म्हटलंय आपण मेडुला ऑब्लोंगेटा. आणि हा जो मेडुला ऑब्लोंगेटा आहे खाली तो मूव झालाय आणि याच्यापासून बनलेली आहे स्पायनल कॉर्ड. मेडुला ऑब्लोंगेटा स्पायनल कॉर्डच्या भोवती मायलिन शीथ वाले न्यूरॉन प्रेझेंट असतात, किंवा त्याच्यामध्ये मायलिन शीथ वाले न्यूरॉन प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना मायलिनेटेड न्यूरॉन असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो रिजन आहे मायलिनेटेड न्यूरॉन वाला, हा जो रिजन आहे मायलिनेटेड न्यूरॉन वाला यालाच म्हटले मायलेन्सेफेलॉन. ठीक आहे, सो मायलेन्सेफेलॉन इज फॉर्मिंग द मेडुला ऑब्लोंगेटा. हाइंड ब्रेन मध्ये तीन पार्ट येतात, एक आहे पहिला पार्ट पॉन्स वॅरोली, पॉन्स वॅरोलीच्या खाली कोण येतो मेडुला ऑब्लोंगेटा, तिसरा कोण येतो सेरेबेलम. त्यापैकी पॉन्स वॅरोली आणि सेरेबेलम यांना म्हणायचं मेटेन्सेफेलॉन, आणि मेडुला ऑब्लोंगेटाला म्हणणार तुम्ही मायलेन्सेफेलॉन. ठीक आहे, ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट पार्ट ऑफ द ब्रेन. हे झाले वेगवेगळे पार्ट ब्रेनचे. आता आपण पाहूयात डिफरंट लोब्स ऑफ द ब्रेन, ब्रेन वर असलेले वेगवेगळे लोब्स कोणते कोणते असतात ते पाहूयात. ठीक आहे, पाहता ब्रेनचा जो सेरेब्रम आहे यावर तुम्हाला काही लोब दिसतात. आता हे लोब कशानुसार झालेत बघा, ब्रेन वर तुम्हाला ब्रेनचा जर तुम्ही रिजन पाहिला तर काही रिजन हे खोल खड्ड्यांसारखे दिसतात आणि काही उंच दिसतात. ठीक आहे, जे खोल खड्ड्यांसारखे दिसतात त्यांना म्हटलं जातं सल्काय. काय म्हटलं जातं त्यांना, सल्काय किंवा सल्कस. सल्कस आर द डिप्रेशन्स ओवर द ब्रेन, ब्रेनच्या रिजन वर दिसणारे जे डिप्रेशन्स आहेत यांना आपण सल्काय किंवा सल्कस असं म्हणतो. आणि जे उंचवटे आहेत, उंचवटे म्हणजे गायरस किंवा गायरी असं आपण त्यांना म्हणतो. ओके, सो डिप्रेशन्स म्हणजे जे डिप्रेशन्स आहेत त्यांना म्हणायचे सल्कस. आणि जे एलिव्हेशन्स आहेत त्या एलिव्हेशन्सला आपण म्हणू शकतो गायरस. ठीक आहे, व्हॉट आर द गायरी अँड सल्काय, एलिव्हेशन अँड द डिप्रेशन आर द गायरी अँड सल्काय रिस्पेक्टिव्हली. आता पहा, काही जे गायरस आहेत किंवा काही जे सल्काय आहेत ते खूप डीप असतात, किंवा काही गायरीज हे उंच असतात. ठीक आहे, काही सल्काय हे डीप असतात. असे जे गायरीज आहेत
किंवा सलकाय आहेत, यामुळे ब्रेनचे तीन पार्ट मध्ये डिव्हिजन झालेला आहे. ओके, जे तीन सलकाय प्रेझेंट असतात, या तीन सलकायमुळे चार पार्ट मुळे मध्ये डिव्हिजन झाले. कोणत्या कोणत्या या सलकाय असतात? तीन सलकाय असतात, यामुळे ब्रेनचे चार पार्ट मध्ये डिव्हिजन झालेले आहे. पहिला सल्कस पहा, हा दिसतो, हा वाला रिजन बघा इकडे. या सल्कसला म्हणायचं सेंट्रल सल्कस. कोणता सल्कस आहे हा? सेंट्रल सल्कस. हा जो सेंट्रल सल्कस आहे, याने ब्रेनचे दोन पार्ट मध्ये डिव्हिजन केलेले आहे. फर्स्ट इज द फ्रंटल लोब, हा वाला झाला फ्रंटल लोब, ठीक आहे, आणि हा हा वाला झाला पॅराइटल लोब. ओके, सो सेंट्रल सल्कस डिवाइड्स द ब्रेन इन टू द टू रिजन्स. फर्स्ट इज द फ्रंटल लोब आणि सेकंड इज द पॅराइटल लोब. ठीक आहे, आता पहा यांच्यामध्ये पॅराइटल लोबच्या पुढे इथे एक सल्कस दिसतो. हा जो सल्कस इथे प्रेझेंट आहे, याला म्हटलं जातं पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस. पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस, हा जो सल्कस आहे पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस, हा वाला सल्कस, हा जो पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस आहे, हा प्रेझेंट असतो कोणाच्या मध्ये? पॅराइटल लोब आणि ऑक्सिपिटल लोब यांच्या मध्ये जो सल्कस प्रेझेंट आहे, याला म्हटलं जातं पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस. ओके, सो पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस इज डिवाइडिंग द ब्रेन इनटू अगेन द टू लोब. वन इज द पॅराइटल लोब आणि त्याच्या मागचा हा वाला पार्ट जो असतो, याला म्हणायचं ऑक्सिपिटल लोब. आतापर्यंत तीन लोब झाले, दोन सल्कायने हे फॉर्म केले. पहिला सल्काय सेंट्रल सल्कस, त्याने फॉर्म केले दोन रिजन, फ्रंटल लोब पॅराइटल लोब. दुसरा जो सल्काय आहे तो पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस आहे, याने पुन्हा दोन पार्ट फॉर्म केले, पॅराइटो पॅराइटल आणि ऑक्सिपिटल. म्हणजे आतापर्यंत तीन झाले, फ्रंटल पॅराइटल ऑक्सिपिटल. ठीक आहे, आता आणखी एक सल्कस प्रेझेंट आहे इथे पाहू शकता या रिजन मध्ये तुम्ही, हा वाला. या रिजनला म्हणायचं लॅटरल सल्कस. कोणता सल्कस आहे हा? लॅटरल सल्कस. लॅटरल लॅटरल सल्कस, हा जो लॅटरल सल्कस आहे, याला सिल्वियन सल्कस असं सुद्धा म्हणतात. काय नाव आहे? सिल्वियन सल्कस. लॅटरल सल्कस किंवा सिल्वियन सल्कसने या टेम्पोरल लोबचं, पहा आता हा जो लोब दिसतो तुम्हाला, हा टेम्पोरल लोब आहे. ठीक आहे, दिस लोब इज द टेम्पोरल लोब, हा वाला पूर्ण पार्ट टेम्पोरल लोब आहे. टेम्पोरल लोब ला सेपरेट केलंय या लॅटरल सल्कसने किंवा सिल्वियन सल्कसने या फ्रंटल आणि पॅराइटल लोब पासून. सो फ्रंटल अँड पॅराइटल लोब इज सेपरेटेड फ्रॉम दिस टेम्पोरल लोब बाय दिस सल्कस, दॅट इज कॉल्ड एज द लॅटरल ऑर सिल्वियन सल्कस. गॉट दिस? आता बघा ब्रेन मध्ये तुम्ही असे चार पार्ट पाहू शकता. वाय दिस पार्ट आर फॉर्म? फ्रंटल लोब, पॅराइटल लोब, ऑक्सिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. दीज आर फॉर्म ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द फर्स्ट इज द सेंट्रल सल्कस, सेकंड इज द पॅराइटो ऑक्सिपिटल सल्कस अँड थर्ड इज द लॅटरल सल्कस ऑर द सिल्वियन सल्कस. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूयात डिफरंट फंक्शनल एरियाज ऑफ द ब्रेन. ब्रेनचे वेगवेगळे फंक्शनल एरियाज कोणते कोणते असतात, त्याचबरोबर फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन यांचे फंक्शन काय काय असतात, हे सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत टीएस ऑफ द स्पायनल कॉर्ड. थँक्यू.